नाशिक पदवीधर महासंघाच्या उमेदवार शुभांगीताई पाटील आपल्या सोबत आहे. ताई काय सांगाल, निवडणूक ही मतदान हे अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला आहे. ठिकठिकाणी आपण प्रचार देखील करत आहात, काय प्रतिसाद आहे? छान असा प्रतिसाद आहे, उदंड असा प्रतिसाद दिला जातोय की प्रत्येक जण म्हणतो की शुभांगी ही निवडणूक तुझी नसून आमची आहे. म्हणून प्रत्येकाचं आणि काम करणाऱ्या व्यक्तीची आहे. गेल्या 10 वर्षापासून अनेक पदवीधरांचे प्रश्न आपण सोडवत आलेलो आहोत. म्हणून एकटी महिला पदवीधर मतदारसंघातून आहे. 14 नंबरला माझं नाव आहे. 1 नंबर पसंती क्रमांक सगळ्याच मान्यवरांच्या याच्याने तो मिळणार आहे. ताई ठिकठिकाणच्या प्रचारादरम्यान सांगताय की मीच निवडून येणार, अशा प्रकारचं सत्यजित तांबे यांचं भाकीत आहे. ते कोणी काय सांगावं, हे ज्याचं त्याचं हे आहे की ते काही सांगतील. बरं, निवडून आल्यानंतर आपला काय संकल्प असणार आहे, म्हणजे पदवीधर क्षेत्रात असो किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाविन्य काय बदलाव घडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे? सगळ्यात महत्वाचं, गेल्या 15 ते 20 वर्षापासून जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक असे दावे केले जातात, वचननामे दिले गेले होते, पण ते काम झालं नाही. म्हणून मी संघर्षातनं 10 वर्षापासून काम करत आलेली आहे. म्हणून 5 पूर्वी आणि 5 नंतर लागलेल्या भावांना, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना घेऊन येईल, प्रचलित अनुदान घेऊन येईल, आणि विशेषतः जी सुशिक्षित बेरोजगारी आहे ती मला पूर्णतः कमी करायची आहे. आणि माझ्या बेरोजगारी भावांना मला नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. वकिलांना जे त्यांचा प्रोटेक्शन ऍक्ट आहे तो आणायचा आहे. डॉक्टर्स लोकांसाठी, व्यावसायिक लोकांसाठी हे विजन घेऊन, कामाचं विजन घेऊन आलेली. आणि सगळ्यात महत्वाचं, महिलांसाठी सुद्धा, एक महिला आहे म्हणून महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी मी लढणार आहे. ताई खरं म्हणजे 5 जिल्ह्यात आपण दौरे करत आहात, तर आज आपण 40 गाव दौऱ्यावरती आहात. काय या ठिकाणचा माहोल बघून काय वाटतं? सगळे आदरणीय आधारस्तंभ सगळे. आणि मी जळगाव जिल्ह्यातली म्हणजे जन्म घेतलेला आहे, पूर्ण खानदेश आहेच आहे, पण माझा नगर जिल्हाही नाशिक जिल्हाही माझा विश्वास. तर नक्कीच जळगाव जिल्हा हा माझा मातृभूमी जरी असली तर 3 जिल्ह्यामध्ये सगळे प्रतिसाध्य असतात, 5 जिल्ह्यामध्ये आपल्याला भरघोस मतांनी विजय मिळवून देणार अशा प्रकारचा प्रतिपादन शुभांगीताई यांनी लाईव्ह ट्रेनशी जुळताना सांगितलं आहे. लाईव्ह ट्रेनसह मी जीवन चव्हाण, 40 गाव, जळगाव.